नमस्कार, कुक विथ चिम्मामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण तुरीच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहे. हिवाळ्यामध्ये ही आमटी खायला खूप छान लागते, तर आपण बघूया की ही आमटी कशी बनवायची. साहित्यामध्ये आपण घेणार आहेत एक मोठी वाटी तुरीचे दाणे, थोडी चिंच भिजवलेली आहे, कोथिंबीर, कांदा, अद्रक लसूण वाटून घेतलं तरी चालेल किंवा बारीक केलं तरी चालेल, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या. तर सगळ्यात आधी कढईमध्ये चमचाभर तेल घेऊन आपल्याला ह्या दाण्यांना चांगला खरपूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे. त्यामुळे काय होईल, आपल्या आमटीला एक चांगली चव येईल म्हणून आपण हे चांगलं परतवून घेऊन ह्याला ह्याचे वाटण भाजीसाठी वापरणार आहेत. तर हे तुम्ही बघू शकता आपले जे तुरीचे दाणे आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये आपण आता ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या चांगल्या परतवून घेऊया. आता आपलं वाटणाचं साहित्य रेडी झाले, तर त्यात आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरे घालून हे चांगलं आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे. तर आपण तुम्ही बघू शकता मी ह्याला एकदम ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे. तर आता जी फोडणी कशी द्यायची ते पाहूया. सगळ्यात आधी 2 चमचे तेल आपण पातेल्यात टाकणार आहे आणि त्यात जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्यानंतर त्यात आपण टाकणार आहेत कढीपत्ता, आलं लसूण आणि कांदा. हे सगळं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. फोडणी कशी एकदम कडक बसली पाहिजे, तेव्हाच आपल्या आमटीला चांगली चव येईल. तर यात आता आपण हिंग घालणार आहेत. हिंग चांगला परतवून घ्यायचा आणि सोबतच आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण ह्या फोडणीत टाकून घेऊ. कांदा चांगला परतला आहे, आता त्यात 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद हे सगळं टाकून चांगलं मिक्स करायचे. इथं मिरची तुम्ही स्किप पण करू शकता कारण आधी आपण हिरव्या मिरच्या यामध्ये वाटणात टाकल्या होत्या. तर त्यानंतर आपण चिंचेचा कोळ टाकून चांगलं परतवून घ्यायचे. चिंचेचा आंबटपणा थोडासा कमी करण्यासाठी आपण त्यात थोडीशी साखर टाकणार आहेत आणि हे मिश्रण चांगलं तेल येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ह्या चिंचेच्या कोळ्याला आता चांगलं तेल सुटलेलं आहे. तर त्यात आपण जे ओबडधोबड वाटण वाटून घेतलं होतं ते ह्यात टाकणार आहेत आणि याला चांगलं परतवून घ्यायचे. आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण त्यात थोडं थोडं गरम पाणी ॲड करणार आहेत. तुम्ही पाण्याचं प्रमाण, तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार ॲड करा. तर मी यात साधारणतः 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी आमटीला जास्त पातळ पण केलेलं नाही आहे. तर आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर तुमच्याकडे कसुरी मेथीच्या ऐवजी अख्खी मेथी असेल तर तुम्ही तिचा पण वापर करू शकता. साधारणतः 5 मिनिट आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची आहे. प्रत्येक विभागामध्ये ही आमटी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मराठवाड्यात ही आमटी वेळामावशीसाठी खूप फेमस आहे. वेळामावशीच्या दिवशी सर्व लोक आपल्या घरामध्ये आमटी बनवतात. हां, आमटी बनवण्याची पद्धत प्रत्येक विभागामध्ये वेगळी वेगळी आहे. कुणी यामध्ये बेसनचा वापर करतात तर कुणी बिना चिंचेचंही ही आमटी बनवतात. तर तुमच्या विभागात ही आमटी कशी बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.